मला सांगतो एक प्रघात होता. कसा प्रघात होता? ठीक आहे, पोट्ट दहावी झालं कथेले तीन फॅकल्टी दिसे, एक आर्टवाली, एक कॉमर्स वाली, एक सायन्स वाली. जे वर्गात त्याने आजच रिझल्ट लागला भरायचा, जे दुधावरची दहावीतली नगदी नगदी माल आहे ना 80% त्यावर. सायन्स, सायन्स नावाचा प्रकार प्राणी होता एक. सायन्स कुतून 70 भेटले तर काप्या करून भेटू देणार? ठीक आहे, 80 वाल्याच्या पोट्याने बापानं त्याच्या बापानं सायन्स दिलं, इकडे 70 आलं. तो एक खरं सायन्स डोंबऱ्या त्याले दे सायन्स. कुतू 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 कसा तरी तो पास होईल. ठीक आहे, तर आता लक्ष द्या. ठीक आहे, असं करून दुधावरची साय पुरी सायन्सले गेली, मधातला माल कॉमर्सले गेला, अन पलपल पाणी आटले आलं. आणि हे आजचे पोट्टे म्हणजे निव्वळ बदमाश समजण्यात येते. ठीक आहे, बरं झालं मी त्याच्यात नव्हतो, पण मी आज सारखंच बदमाश होतो. ठीक आहे, सायन्सले भलंही गेलो, पण तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे, जे बॅकबेंचर असतात, जे ध्यान पोट्टे असतात, तर ज्याला पर्सेंटेज भेटत नाही ते आठ घेते. काय घेते? आठ. आणि आठ घेतलेले पोट्टे म्हणजे पुरे बदमाश. पण तुम्हाला सांगतो सगळ्यात खतरनाक जे काही असान. ठीक आहे, तर ते सगळ्यात खतरनाक पोट्टे आहे ते आठचे. तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता ह्या ज्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षा युपीएससी एमपीएससी ह्या देण्याचा एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे लक्ष द्या. ठीक आहे, युपीएससी एमपीएससीतून डेप्टी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, एडीओ, बीडीओ हे सगळेच अधिकारी होत आहेत. ते सुपर क्लास वन चे अधिकारी होत आहेत भाऊ. याच्यासाठी क्रायटेरिया काय माहितीये का? याच्यासाठी क्रायटेरिया एनी ग्रॅज्युएट. ए लक्ष द्या, एनी ग्रॅज्युएट. ठीक आहे, तुम्ही हा व्हिडिओ कोणाला सजेस्ट करू शकता आज घेऊन घेत आहे, कारण बऱ्याचशा लोकांना माहित नाही का आपण का सर्टिफिकेट. आता दहावीचा रिझल्ट लागल, दहावीचा रिझल्ट लागल्याबरोबर ह्या कचेरीत, तहसील ऑफिसले ह्या गर्दी राहते कायद्यासाठी. तर पोट्याचं का सर्टिफिकेट करायसाठी, 12वीची ऍडमिशन घ्यायची राहते त्याला 11वीत, तर का सर्टिफिकेट रंगा ह्या. ठीक आहे, ह्या अर्जनिसले भेट, ह्या अर्जनिसले भेट, हे डॉक्युमेंट जोड, ते डॉक्युमेंट जोड, माय बाई मॅम. ठीक आहे, इन्कम सर्टिफिकेट राहिलो बाई गावले, पुन्हा गावले जा. ठीक आहे, दमदम करा तिथून वापस येते जोड. आणि मग घ्या, पहिले तर त्या एसडीओ साहेबाच्या, ठीक आहे, लाईनीत लागा लागे. प्रत्येक कास्ट सर्टिफिकेटवर सब डिव्हिजनल ऑफिसरची एसडीओची करायचे साईम राहायचे. आपण लमलम त्याच्या लाईनीत उभा राहतो, त्याच्या प्रशाल 17 विचारतो, आले का एसडीओ साहेब, आले का एसडीओ साहेब, आल्या का एसडीओ मॅडम. ठीक आहे, खड्ड्यात मॅडम आल्या, मॅडम गेले आहे कायद्यावर दौऱ्यावर, ते मॅडम येते 5 वाजता मराले. कायची ते ऑफिसले येते का? ते जाते घरी. हा दप्तर थे ते गठ्ठा घेऊन येते तिकडं. राहिली इकडं पोट्ट्याची ऍडमिशन, राहिली याचं कास्ट सर्टिफिकेट. मॅडम कुठं घरी, ते एसडीओ साहेब कुठं घरी. पण आपल्या डोक्यात विचारच नाही येत का ह्या एसडीओ बनासाठी करा का लागते. तो जो साहेब ह्या खुर्चीवर बसला आहे तिथं मला बसता येईन का ह्या विचार करा. ह्या विचारच नाही करत आपण, समजलं का? ज्या दिवशी तुमच्या डोक्यात असा विचार येईल का हे जे कास्ट सर्टिफिकेटवर बनले, जिल्ह्याच्या कास्ट सर्टिफिकेटवर सह्या करून करणारा अधिकारी आहे, ते बनासाठी करा का लागते. आपल्या डोक्यात येत नाही भाऊ असे विचार. आपल्या डोक्यात भलते विचार येते. ठीक आहे, ते का करत असन, कुठं गेली असन, मसनात गेली, जाऊ दे ना, तुला का करत आहे डोंबड्या. ठीक आहे, तर लक्ष द्या, जर तुम्हाला, ठीक आहे, असे अधिकारी बनायचं असन तर तुमच्या डोक्यात विचार आला पाहिजे का हे बनण्यासाठी करा का लागते, कोणत्या परीक्षा.